ज्या आहारांनी आपल्या शरीरात अशुद्धी निर्माण होत असते आपल्याला प्रकृतीला न पचणारा आहार जर आपण वारंवार घेत असू जास्ती प्रमाणात घेत असू एकाच विशिष्ट रसाचं जास्त सेवन करत असू तर हा रोग वाढण्याची शक्यता असते नमस्कार काही जणांच्या पायाच्या अंगठ्याला सूज असते निदान करायचं झालं तर याचं युरिक ॲसिड वाढलं असं निदान होऊ शकतं युरिक ॲसिड ही नेमकी काय संकल्पना आहे अर्थात हा रोग ॲलोपॅथीमध्ये सांगितलेला रोग आहे आयुर्वेदामध्ये याला दुसऱ्या रोगाशी सिमिलर मानलं जातं रक्त नावाचा आयुर्वेदातला एक आजार या युरिक ॲसिडशी जवळचा साधर्म्य दाखवणारा आहे सगळीच्या सगळी लक्षणं तशीच असतात असं नाही परंतु आज युरिक ॲसिड तपासून या रोगाचं निदान केलं जातं त्याची लेव्हल एक ठरलेली आहे त्या लेव्हलच्या क्षमतेच्या बाहेर गेलं की ते शरीरात तुमच्या विशिष्ट क्षार साठलेले असतात आणि याचा संबंध किडनीशी राहतो थोडासा किडनीतनं फिल्टर होऊन जाणारे काही क्षार असतात ते बाहेर न जाता, जातात ते आतच राहतात आणि विशिष्ट सांध्यांच्याच ठिकाणी जातात आणि याच्यातला सगळ्यात पहिला सांधा हा अंगठ्याच्या मागचा सांधा जिथे अंगठा सुरू होतो पायाचा तिथे सूज राहते लालपणा असतो वेदना असते हलवलं तर दुखतं शूज घालताना दुखतं चालताना दुखतं दाब दिला तर दुखतं आणि सूज पटकन कमी होत नाही मग याच्या पथ्यामध्ये आज सगळे डॉक्टर सांगतात की नॉनव्हेज बंद करायला पाहिजे सी फूड्स बंद करायला पाहिजे पाण्यातले पदार्थ जे आहेत विशेषतः खाऱ्या पाण्यातले जे पदार्थ आहेत हे सगळे बंद केले पाहिजेत असं याच्यातलं पथ्य येतं आयुर्वेदामध्ये याचा विचार थोडासा वेगळ्या पद्धतीने सांगितला आहे शरीरामध्ये वाढत असलेली टॉक्झिन्स टॉक्झिन्स हा शब्द ॲलोपॅथीतला झाला शरीरामधील बाहेर जाणारी विषारी द्रव्यं जी आहेत ही जर बाहेर जात नसतील तर ती एका विशिष्ट सांध्यांमध्ये येऊन राहतात याला वाताची जोड मिळते आणि हा रक्ताशी संबंधित असलेला आजार सांगितलेला आहे रक्ताशी संबंधित म्हणजे रक्ताचं जे मूल स्थान आहे यकृत आणि प्लिहा ह्या दोन आजारां दोन या दोन अवयवांशी संबंधित हा आजार राहतो फिल्ट्रेशन प्लांट जो आहे तो आहे यकृतामध्ये आपण खाल्लेल्या अन्नामधले सार किट्ट विभजन चांगला भाग आणि वाईट भाग हे काम जे आहे हे लिव्हर म्हणजे यकृत नावाचा अवयव आपला करत असतो इमाने इतबारे करत असतो देवाने एकच यकृत दिलं आहे आणि त्याला शंभर वर्षाची गॅरंटी पण दिलेली आहे असे काही मोजके अवयव आहेत की ज्याला शंभर वर्षाची गॅरंटी देऊन त्यांनी पाठवलं स्पेअर पार्ट नाही दुसरा अवयवच नाही हृदय यकृत स्प्लीन आणि पॅनक्रियाज हे चार अवयव प्रमुख अवयव हे एकेकच दिलेले आहेत ते पॅरमध्ये दिलेले नाहीत जसे बाकीचे अवयव दिलेत असो यकृतावर वाढलेला दाब हा पुढे जाऊन किडनींवरचा पण दाब वाढवायला वार मदत करतो यकृतामधनं जे फिल्ट्रेशन होत नाही हे पुढे जाऊन किडनीला फिल्टर करायला लागतं आणि त्याच्यावर लोड येतो आणि किडनी म्हणते आता मलासुद्धा जमत नाही आणि हे जे क्षार सगळे असतात हे क्षार त्या सांध्यांच्या ठिकाणी जाऊन अडकतात आणि मग त्याला युरिक ॲसिड वाढणं असं म्हटलं जातं गाऊट आणि वातरक्त गाऊट आणि युरिक ॲसिड हे पण जवळजवळ सख्खे भाऊ चुलत भाऊ असं म्हणा ना फिनॉमिनॉन तोच घडत असतो पॅथॉलॉजी तीच घडत असते फक्त शरीरामधून बाहेर जाणारी टाकाऊ द्रव्यं बाहेर काढली जात नाहीत ती सान्यामध्ये अडकतात हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे आज आपल्याला या रोगाकडे हो बघायचं जर असेल तर शरीराची शुद्धी होणं अपेक्षित आहे सगळ्यात महत्त्वाचा दोष कोणता येतो सगळ्यात महत्त्वाचा दोष ॲलोपॅथी औषधं आहे युरिक ॲसिड वाढण्याचं कारण क्रियाटिनिन वाढण्याचं कारण किंवा शुगर वाढण्याचं देखील कारण काही औषधं जी ॲलोपॅथीतली घेतली जातात जी नित्यनियमाने घेतली जातात त्या औषधांचे या अवयवानं होणारे दुष्परिणाम म्हणून काही वेळा हे रोग दिसतात हे आता आता आमच्या लक्षात यायला लागलं आहे त्यामुळे ही ॲलोपॅथीची औषधं बंद करायची आणि मग आयुर्वेदाची औषधं सुरू करायची ज्याच्यामध्ये गोखरू आहे ज्याच्यामध्ये पुनर्नवा आहे ज्यामध्ये अमृता म्हणजे गुळवेल आहे अशी काही औषधं जी आहेत अतिशय सुंदर काम करतात औषधांमध्ये आपण जाऊया नको कारण औषधं हा भाग प्रकृतीनुसार वैद्य ठरवत असतात आपण काय काळजी घ्यावी नियमितपणे कोठा साफ राहतो की नाही याच्याकडे लक्ष द्यावं स लघवी साफ राहते की नाही याच्याकडे लक्ष द्यावं घाम चांगला येतो की नाही याच्याकडे लक्ष द्यावं किंवा उलटी होत असेल तर उलटी करून टाकावी नाक साफ करावं डोळ्यातली घाण काढून टाकावी कानातली घाण काढून टाकावी किंवा दरवर्षी एखादं पंचकर्म करून घ्यावं त्यामध्ये रक्तमोक्षण आहे विरेचन आहे बस्ती आहे असे उपचार जर आपण करून घेतले तर मला असं वाटतं की शरीराची शुद्धी व्हायला हे चार मार्ग खूप चांगले सोपे आहेत नस्य हा नाकाशी संबंधित शिरो शिरस्थानाशी संबंधित असलेला एक उपचार आहे गाऊटशी त्याचा तसा संबंध येत नाही बाकीचे चार प्रकार पंचकर्मातले आहेत हे जर करून घेतलेत तर शरीर शुद्ध व्हायला आणखी लवकर मदत होत असते ज्या आहारांनी आपल्या शरीरात अशुद्धी निर्माण होत असते आपल्याला प्रकृतीला न पचणारा आहार जर आपण वारंवार घेत असू जास्ती प्रमाणात घेत असू एकाच विशिष्ट रसाचं जास्ती सेवन करत असू तर हा रोग वाढण्याची शक्यता असते एखादा विशिष्ट पदार्थ जर शरीरातला कायमचा काढूनच टाकला विशिष्ट चवीचा पदार्थ तरी देखील दोष प्रकोप होतो असं आयुर्वेद सांगितले असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे म्हणजे खूप तिखट जळजळीत चमचमीत तळलेलं रोज खाणं हे गडबड करणारं आहे एखादा वडा एखाद्या दिवशी स सहलीच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी पर्यटन स्थळावर चालू शकतोय रोज 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 जेव्हा आपण चायनीज खायला लागतो रोज पंजाबी खायला लागतो रोज कलरफुल खायला लागतो रोज प्रिझर्वेटिव्ह घातलेलं खायला लागतो इथे युरिक ॲसिड वाढायला सुरुवात होते म्हणजे आपल्या व्यवहारातलं लोणचं जे आहे घरातलं लोणचं चालू शकतं पण बाहेरचं लोणचं मात्र चालणार मा नाही ते युरिक ॲसिड वाढवायला मदत करणार कारण या लोणच्यामध्ये चार पदार्थ जे आहेत हे सगळे पदार्थ क्षारीय आहेत विशेषतः विशेषतः ते विनिगर त्यामध्ये असलेलं फूड कलर्स प्रिझर्वेटिवज आणि तेल हे तेल जे असतं बाहेरच्या विकतच्या लोणच्यांमधलं तेल असतं हे निकृष्ट प्रतीचं वापरलेलं असतं घरातलं लोणचं करून घ्या काहीच प्रश्न येणार नाही आहे तळलेले चमचमीत पदार्थ पण तळलेले आणि चमचमीत पदार्थ सगळेच वाईट असतात अशातला भाग नाही आहे आपल्या प्रकृतीला काय चालतंय काय मानवतं आहे हे बघावं आणि खावं मग युरिक युरिक ॲसिडची भीती बाळगण्याचं काही कारणच राहणार नाही आहे युरिक ॲसिड वाढल्यानंतर घरगुती उपाय काय करावेत तर आपण जे पाणी आहे ह्या पाण्यातनं हे सगळे क्षार शरीरात जात असतात ह्या पाण्यावर संयम ठेवला पाहिजे तो सकाळी उठल्यानंतरचं जे पाणी आहे हे पाणी आपल्याला थो कमी केलं पाहिजे बंद केलं तर जास्ती फायदा होईल आपण जे पाणी पिणार ह्या पाण्यामध्ये एखादा औषधी पदार्थ जर घालून घेतलं तर हे पाणी औषधी गुणांचं होतं आणि फायदा जास्त होतो जसं बेलाचं पान आहे झेंडूचं फूल आहे किंवा तुळशीचं पान आहे दुर्वा आहेत पळस आहे ह्या सगळ्या औषधी वनस्पती ज्या आहेत ह्या वनस्पतींचं एक एक पान जरी मिळालं किंवा फूल जरी मिळालं तरी ते पाण्यात टाकून ठेवावं साधारणपणे सात आठ तास भिजल्यानंतरचं जे पाणी असतं ज्याला आयुर्वेदिक पद्धतीने हिम असं म्हणतात या हिमपद्धतीने घेतलेलं जे औषध आहे स्वरूपात काम करतं आणि थोडं 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 जेव्हा आपल्याला पाणी लागेल तेव्हा हेच पाणी जर थोडं घेतलं तरी सुद्धा शरीरातलं फिल्ट्रेशन प्लॅन्ट अतिशय चांगला ॲक्टिव्ह होतो लिव्हर चांगली स्वच्छ राहते किडनी स्वच्छ राहते आता लिव्हर आणि किडनी स्वच्छ राहते हे शब्द थोडेसे गावठी वाटतील परंतु समजण्याच्या भाषेसाठी आपल्याला जेव्हा फिल्टरेशन प्लॅन्ट सगळे शब्द इंग्रजीच वापरले पाहिजेत असं आहे का नाही डिटॉक्झिफिकेशन असा शब्द वापरला की जरा काहीतरी वेगळं केल्यासारखं वाटतं स्वच्छता ठेवणं किडनीची स्वच्छता लिव्हरची स्वच्छता यासाठी पाणी मदत करतं अतिरेक नको अतिरेक टाळलेलाच बरा